नमस्ते, माझ्यासमोर विचारे सर साहेब आहेत आणि त्यांच्या आईसाठी आपण ट्रीटमेंट सुरू केली होती होमिओपॅथिक 5 सप्टेंबर दिवशी आणि आज 15 तारखेला त्यांचा अनुभव ते सांगतायत सांगा। नमस्कार मित्रांनो, मी दीपक विचारे। दुर्दैवानं मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह आलो होतो। मी हॉस्पिटलमध्ये खाजगी दवाखान्यात ॲडमिट झालो, 10 दिवसानंतर मला सोडून दिलं, मी बरा झालो। पण दुर्दैवानं त्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी आईला माझ्या त्रास सुरू झाला। त्यामध्ये ताप येणे, थोडासा खोकला, अशक्तपणा वाढलेला होता आणि हे सगळं झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या म्हणजे माझ्या संबंधित त्यांनी HRCT टेस्ट करण्याचा मला आग्रह केला। HRCT टेस्ट केल्यानंतर त्याचा स्कोअर 19 आला। मी थोडा भांबावून गेलो। बऱ्याच डॉक्टरांना विचारलं तर प्रत्येकानं मला ॲडमिट होण्याचा सल्ला दिला। पण सुदैवानं माझ्या संपर्कात आमचे मित्र सर डॉक्टर पावसे माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी मला पेशंट घेऊन येण्यास सांगितलं। त्यांनी पेशंट चेक केल्यानंतर अगदी 100% कॉन्फिडेंटली त्यांनी मला एक सांगितलं की तुमचं पेशंट घरीसुद्धा काळजी घेतली तर बरं होऊ शकतं आणि त्यांनी साधारणतः 8 दिवसाची आम्हाला औषध दिली। साधारणतः 5 दिवस औषध घेतल्यानंतर अतिशय सुंदर असा रिझल्ट यायला सुरुवात झाली। आज जवळजवळ 8 दिवस झाले। 8 दिवसानंतर माझ्या आईची तब्येत अतिशय उत्तम आहे आणि व्यवस्थित आहे। मला एवढंच सांगायचं आहे की बरेचदा आपण हे HRCT टेस्ट किंवा कोविडची टेस्ट केल्यानंतर आपण भांबावून जातो, पॅनिक होतो आणि आपण बरेचदा मोठमोठ्या खाजगी दवाखान्यात ॲडमिट होऊन आपण फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जात होतो। अशा काळामध्ये मी एवढीच तुम्हाला विनंती करतो की आमचे मित्र पावसे सर सारख्या व्यक्तीच्या जर तुम्ही सल्ला घेतला, त्यांची औषधं घेतली तर आणि घर तर तुम्ही घरीसुद्धा काळजी घेऊन बरे व्हाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। ओके आई, आता बरे आहेत? विकनेस वगैरे कमी आहे? जेवण जातं व्यवस्थित? हो हो, अगदी व्यवस्थित आहे। ठीक आहे, थँक्यू।